नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण आणखी एक महत्त्वपूर्ण प्रश्न असणारा, जो की नवोदय प्रवेश परीक्षा असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा सैनिक स्कूल असेल या परीक्षेमध्ये विचारला जातो असा प्रश्न. आणि हा प्रश्न जर आपल्या सरावात नसेल, माहीत नसेल, तर या प्रश्नाला बराचसा वेळ जातो. तो वेळ वाचवण्यासाठी आणि अचूक प्रश्न सोडवण्यासाठी या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. बाळांनो, नैसर्गिक संख्यांची क्रमवार बेरीज पाहिली आपण, क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज पाहिली यापूर्वी. आज आपण क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज पाहणार आहोत. यासाठी हे सूत्रच असावं असं नाही, परंतु सूत्रसुद्धा लिहून घ्या. एन वर्ग गुणिले कंसात एन अधिक एक कंसाचा वर्ग छेद चार, हे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवलं तरी ठीक आहे, नाही ठेवलं तर मी कशा पद्धतीनं सोडवायचं ते पण सांगतो. आणि एन बरोबर काय आहे, एन म्हणजे शेवटची संख्या. आता ही शेवटची संख्या कशी, तर त्या ते पाहण्यासाठी आपण उदाहरण पाहूया. हे पहा, एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक डॅश 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 अधिक दहाचा घन यांची बेरीज किती. या ठिकाणी शेवटी काय आहे, एन. एन म्हणजे एनची किंमत काय, एन बरोबर ही दहा. आलं लक्षात, एन म्हणजे काय आहे, शेवटची संख्या. आता हे सोडवताना आपण कसं सोडवणार पाहा, या सर्व संख्येची बेरीज काढायची आहे आपल्याला. तर आपण पाहणार अगोदर शेवटची संख्या दहा चा वर्ग आहे गुणिले एन अधिक एक, म्हणजे दहामध्ये शेवटच्या संख्येत एक मिळवायचं म्हणजे अकरा. म्हणजे आपण लक्षातच ठेवायचं की शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढील संख्या, दहाच्या पुढील संख्या काय, अकरा चा वर्ग आणि छेदस्थानी मात्र सूत्रातलं चार. यानंतर आपण पाहूयात दहाचा वर्ग काय आहे. तर दहाचा वर्ग आपण जाणतो, दहाचा वर्ग आहे शंभर गुणिले अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस. आलं लक्षात. आणि आता मग आपल्याला काय करावं लागेल, छेदस्थानी चार आहे हे बघूयात. चारनं जर भागलं तर चार एक चार, चार दोन आठ आणि चार पंचे वीस, काय राहिलं रे बाळांनो, पंचवीस गुणिले एकशे एकवीस. आणि आपल्याला पंचवीसचा पाढा येतो म्हटल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवायला काहीच अडचण नाही. पंचवीस एक पंचवीस, हच्चाले दोन, पंचवीस दोन्ही पन्नास आणि दोन बावन, हच्चाले पाच, पंचवीस एक पंचवीस आणि पाच तीस. म्हणजेच या ठिकाणी काय उत्तर येणार आहे, तीन हजार पंचवीस. आलं लक्षात. आणखी बघा, पंचवीस एक पंचवीस गुणाकार नीट करत चाला. पंचवीस एक पंचवीसला पाच, हच्चाले दोन, पंचवीस दोन्ही पन्नास आणि दोन बावन, हच्चाले पाच, पंचवीस एक पंचवीस आणि पाच तीस. म्हणजे उत्तर आलं तीन हजार पंचवीस. यानंतर अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न पहा, तुम्हाला दिसतो आहे एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक डॅश 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 अधिक सोळाचा घन यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण हे उदाहरण सोडवताना सुद्धा तुमच्या लक्षात येऊ द्या, आता ते सूत्र वगैरे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्याला शेवटची संख्या घ्यायची, शेवटची संख्या काय आहे, सोळा. मग सोळाचा वर्ग गुणिले त्यापुढची संख्या काय, सतरा, सतराचा वर्ग छेदस्थानी काय, चार. मग आता आपल्याला इथं पाहावं लागेल काय येईल उत्तर. ते सोळाचा वर्ग पाठ असला तर सोपं जाणार आहे. सोळाचा वर्ग आपल्याला पाठ आहे का, तर असला पाहिजे. सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आणि छेदस्थानी मात्र काय असणार आहे आपल्या, चारच. चार हे विसरायचं नाही कधी पण. आणि म्हणून यांचा जेव्हा आपण भागाकार करूया, चार एक चार, चार सख चोवीस आणि इथं एक उरला सोळा, चारी चौक सोळा. आता काय आलं इथं, चौसष्ट गुणिले दोनशे एकोणनव्वद. तर आपण पाहूयात यांचा गुणाकार. आता मला चौसष्ट पाडा येईल का, नाही येणार. दोनशे एकोणनव्वद असं घेऊया, दोनशे एकोणनव्वद गुणिले चौसष्ट, शहाण्णव चौपन्न, हच्चाले पाच, नऊ चोक छत्तीस, या चारनं गुंतत, हच्चाले तीन, त्यानंतर आठ चोक बत्तीस आणि तीन पस्तीस, हच्चाले तीन, त्यानंतर चार दोन्ही आठ आणि तीन अकरा, एक हजार एकशे छप्पन. त्यानंतर सहानं गुणायचं आहे, एक शून्य देऊयात, नऊ सख चोपन्न,
हच्चाले पाच, आठ सांग अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न, हच्चाले पाच, सहा दुजे बारा आणि पाच सतरा, यांची बेरीज करूयात। काय बेरीज येईल? सहाला सहा, पाच आणि चार नऊ, एक आणि तीन चार, सात आणि एक आठ, आणि एकला एक, 18,496। 18,496 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे। अशाच प्रकारचा प्रश्न, परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न, तिसरा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा पहा। ज्यांनी क्रमवार वर्गसंख्येची बेरीज, क्रमवार संख्येची बेरीज अशा पद्धतीचं उदाहरण पाहिलं आहे, त्यांना हे सोडवायला लगेच येईल। सोडवून पहा, चला पाहूयात। या ठिकाणी आता आपल्याला पाचचा घन अधिक सहाचा घन अधिक सातचा घन अधिक डॅश डॅश अधिक वीसचा घन बरोबर किती विचारलेलं आहे। शेवटची संख्या काय आहे? वीस आहे। म्हणून परंतु इथं अडचण काय आहे? एकपासून दिलेलं आहे का? नाही दिलेलं आहे। मग कुठून दिलेलं आहे? पाचपासून, पाचचा घन दिलेला आहे। मग आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला एक ते वीस या सर्व संख्या आहेत असं समजून त्यांचा घन जे असेल त्यांची बेरीज, एक ते वीस सर्व संख्येच्या घनाची बेरीज, त्याच्यातून आपल्याला पाचपासून पुढे दिलेलं आहे म्हणजे चारपर्यंत नको, एक ते चारपर्यंतच्या घनसंख्येची बेरीज त्यातून काय करावं लागेल? वजा करावं लागेल। म्हणजे काय? एक ते, लक्षात घ्या, एक ते किती? वीसचा विचार करावा लागेल, आणि त्यानंतर पाचपासून पुढे आहे म्हणजे एक ते चारचा विचार करावा लागेल। मग हे कसं लिहिणार आपण? तर पहा, वीसपर्यंत आहे म्हणून नीट लक्षात घ्या, वीसचा वर्ग गुणिले एकवीसचा वर्ग छेदस्थानी चार वजा शेवटची संख्या काय? चार। म्हणजे चारचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग छेदस्थानी चार। काय अडचण? आता पहा, वीसचा वर्ग आपल्याला माहीत आहे चारशे, आणि एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस, छेदस्थानी चार वजा चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस छेदस्थानी चार। आता आपण संक्षिप्त रूप देऊयात, लक्षात घ्या। संक्षिप्त रूप दिल्यावर चार एक चार, चार एक चार आणि दोन शून्य, म्हणजे इकडं काय राहिलं? शंभर गुणिले चारशे एक्केचाळीस, आणि इथं चार एक चार, चारी चौक सोळा, म्हणजे वजा चार गुणिले पंचवीस। यांचा जर गुणाकार केला आपण तर काय येईल? दोन शून्य येतील। चारशे एक्केचाळीसवर दोन शून्य म्हणजे 44,100 वजा पंचवीस चौक शंभर, आणि मग 44,100 नुसते शंभर वजा केले तर उत्तर काय असेल? 44,000 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आलेलं असेल। आप तुमचं आलं का पहा बरं? यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, असाच प्रश्न सोडवून पहा बरं कुणाचं उत्तर येतं आहे। माझ्या पूर्वी सोडवा आणि उत्तर पाठवलेलं किंवा काढलेलं उत्तर योग्य आहे का पहा। तर पहा, इथं पण आपल्याला तीनचा घन अधिक चारचा घन अधिक पाचचा घन अधिक डॅश डॅश अकराचा घन यांची बेरीज किती? तर आपल्याला आता लक्षात आलं आहे, अगोदर एक ते अकरांचा विचार करायचा, आणि त्यातून आता इथं तीनपासून दिलं म्हणजे एक ते दोनचाच विचार करायचा। मग आपण काय करणार? शेवटची काय आहे? अकरा, अकराचा वर्ग गुणिले त्याच्या पुढील संख्या बाराचा वर्ग वजा शेवटची संख्या दोनचा वर्ग गुणिले तीनचा वर्ग छेदस्थानी काय आहे? चार। मग आता काय करणार? अकराचा वर्ग एकशे एकवीस गुणिले बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस छेदस्थानी चार वजा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ छेदस्थानी चार,
हेनं भाग इथं जाणार, चार एक चार, चार त्रिक 12, उरले 2, चार सख 24, चार एक चार, चार एक चार, मग इथं जर पाहिलं 121 * 36 आणि वजा 9 * 1 = 9. आता आपल्याला हा गुणाकार करावा लागेल अगोदर, इथं गुणाकार बाजूला करूयात. हे पहा 121 * 36, 6 गुणूयात, 6 × 6 = 12, 1 × 6 = 7, 0 देऊयात 3, 3 × 3, 3 × 2 = 6, 3 × 3, यांची बेरीज करूयात 6 × 5 = 7 = 13, 3 × 1 = 4, 4356, 4356 या संख्येतून आपण वजा करूयात 9. मग बघा, याच्यातून फक्त 9 वजा करायचं आहे आपल्याला, म्हणजे काय येणार आहे पहा, 16 × 9 = 7, इथं 4 × 3 = 4, म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे, 4347. तुमचं असं उत्तर आलं का पहा बरं, आलं असेल तर ठीकच आहे, म्हणजे तुम्हाला उदाहरण समजलं. अशा पद्धतीनं आज आपण आणखी एका नवीन प्रश्नाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. ज्यांना समजलं नसेल त्यांनी डबल पहा, अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवू शकतात. धन्यवाद.